प्रत्येक राजकुमारी साठी आई वडिलांची माया असलेलं फर्निचर म्हणजे समर्थ फर्निचर अँड मॉल प्रचंड व्हरायटीज आणि प्रेमात पाडणाऱ्या डिझाईन्स घरगुती फर्निचर ऑफिस फर्निचर सोफा सेट इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि क्रॉकरी शून्य टक्के व्याज दरावर बजाज फायनान्स उपलब्ध फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्सचे अद्यावत अद्ययावत शोरूम म्हणजे समर्थ फर्निचर अँड मॉल ठिकाण फ्लोरा टाउनशिप समोर सह्याद्री मोटर शेजारी घुलेवाडी तालुका संगमनेर संपर्क पंच्याण्णव बावन्न पंचाहत्तर सतरा सत्तावीस संपूर्ण जगामध्ये दहशत पसरवणाऱ्या कोरोना या जीवघेण्या व्हायरसनं हाहाकार माजवलाय त्याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बावीस मार्चला जनता कर्फ्यू लागू केला होता श्रीगोंदा तालुक्यासह शहरामध्ये देखील या कर्फ्यूला चांगला प्रतिसाद मिळाला लोकांनी लोकांसाठी लावलेल्या या कर्फ्यूमध्ये सर्व नागरिकांनी स्वतःहून आपली दुकानं मॉल हे बंद ठेवून स्वतः देखील घराबाहेर न निघता बंदमध्ये सहभाग घेतला तर शहरातील प्रत्येक चौक हा निर्मनुष्य झाला होता या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासन आणि पोलीस देखील तत्परतेनं कामाला लागलेत तहसीलदार महेंद्र माळी आणि पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव हे देखील भरुणामध्ये दे फिरून रस्त्यावर असलेल्या नागरिकांना घरामध्ये बसण्यासाठी आवाहन करत होते शहरामध्ये माननीय पंतप्रधान भारत सरकार यांचं जनता कर्फ्यूला जनतेने अतिशय उत्तम असा प्रतिसाद दिलेला आहे शंभर टक्के जनता घरामध्ये बसून आहे इव्हन लहान मुलंसुद्धा कोणी घराबाहेर येत नाही एखादं दुसरं पेशंट असेल किंवा दवाखान्यात किंवा मेडिकल औषधं घ्यायला जायचं म्हणून एखाद दुसरी व्यक्ती ती पण क्वचितच दिसत आहे अन्यथा रस्त्यावर एक वाहन दिसत नाही एक चारचाकी वाहन दिसत नाही कुठलीही ट्रॅफिक नाही असं दिसत आहे की या शहरामध्ये आता लोकच राहत नाहीत इतकी भयान शांतता पसरलेली आहे लोकांनी उत्तम प्रतिसाद दिलेला आहे आणि म्हणून मी श्रीगोंदेकर सर्व तालुक्यातील जनतेला पोलीस प्रशासन महसूल प्रशासन व आरोग्य विभाग यांच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो आणि लोकांनी अशा प्रकारच्या जनता कर्फ्यूची काही दिवसांसाठी सवय लावून घेण्याची गरज आहे कारण की हे एकच आपल्याकडं औषध आहे की आपण संसर्ग टाळण्यासाठी वापरू शकतो आणि ते म्हणजे बाहेर न फिरणे घरात राहणे स्वतःला बंदिस्त करून घेणे याशिवाय दुसरं या विषाणूवर औषध उपलब्ध नाही आणि या औषधाचा अंगीकार प्रत्येक नागरिकाने केला तर इतर जगातील देशापेक्षा भारत देशाची परिस्थिती अतिशय उत्तम होऊ शकते अशी माझी धारणा आहे आणि सर्व जनतेला मी पुन्हा एकदा धन्यवाद देखील देतो आणि त्यांनी अशाच प्रकारच्या कर्फ्यूची भविष्यात काही महिने आपल्याला स्वतःला सवय लावून घ्यावी असे आव्हान देखील करतो कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत त्यांनी जनता कर्फ्यूचं आयोजन केलेलं होतं आणि त्याला अनुसरूनच श्रीगोंदा तालुक्यातील जे नागरिक आहेत त्यांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला आहे शंभर टक्के जवळजवळ बंद आहे कुठलेही अनावश्यक गर्दी आपल्या गावामध्ये दिसत नाही आहे आणि याचं संपूर्ण श्रेय श्रीगोंदा तालुक्यातील जे नागरिक आहेत त्यांना दिलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो प्रसार आहे हा प्रसार थांबवणे हा या विषाणूवरचा उपचार आहे आणि आपण जे प बघतो आहोत की इटलीसारख्या देशामध्ये इराणसारख्या देशामध्ये दुसरी स्टेज आणि तिसरी स्टेज जी आहे ती म्हणजे कम्युनिटी स्प्रेड आणि त्या कम्युनिटी स्प्रेडमध्ये हा व्हायरस पसरू नये यासाठी आजचं जे जनता कर्फ्यूचं आयोजन आहे ते नक्कीच आपल्याला हे लाभदायक आप राहील आणि अशीच परिस्थिती फक्त आपलं एकच काम आहे की आपण घरी बसावं आपलं कुठलं अनावश्यक जर आवश्यक काम नसेल तर आपण घराच्या बाहेर निघूच नये आपण एकतीस मार्चपर्यंत जर ही परिस्थिती अशीच ठेवली तर नक्कीच आपण या ल विषाणूविरुद्धच्या लढाईमध्ये आपण जिंकू शकतो आणि त्यासाठी फक्त प्रत्येकाने एकच करायचं आहे की आपण घरीच बसायचं आहे ज्या फक्त आवश्यक ज्या सेवा आहेत म्हणजे हॉस्पिटल आमचे मेडिकल्स बस एवढं जे आवश्यक आहे इमर्जन्सी जेवढी असेल तेवढ्यासाठीच आपण बाहेर निघायचं आहे दुसरी कुठलीही गोष्ट महत्त्वाची नाही आपल्या जीवावर जीव आपला एकच महत्त्वाचा आहे त्यासाठी सर्वांनी काळजी घ्यायची आहे आपण आपण आपली स्वतःची काळजी घेतली तर आपण इतरांची काळजी घेऊ शकतो त्यामुळे आपण घराच्या बाहेर निघूच नाही आवश्यक असेल तरच निघावं हीच आपल्याला सर्वांना विनंती करतो आव्हान करतो आणि आपण सर्वांनी या लढ्यामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि आम्ही स्वतः प्रशासनाने या याची गंभीर्याने दखल घेतलेली आहे आणि कोणतेही अनावश्यक वाहन कोणी व्यक्ती अनावश्यक बाहेर निघणार नाही याची आम्ही दक्षता घेतलेली आहे आणि यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील सर्व नागरिकांनी देखील अतिशय चांगलं सहकार्य केलेलं आहे असंच सहकार्य हे एकतीस मार्चपर्यंत राहू द्या आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा अशी विनंती प्रशासनापर्यंत करतो गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगुंदा